आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या भारत आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राजकीय या मूल्यांची घसरण हा चिंतेचा विषय असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मत समाजामध्ये भारतीय संविधानाची मूल्य रुजविण्याची गरज असल्याचं डॉ तिरपुडे यांचं प्रतिपादन आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ओव्हल मैदानावर क्रिकेट सामन्याला सुरुवात धावसंख्येत शिखर धवनच्या एकशे सतरा धावांचं मोलाचं योगदान भारत आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांचा कधीच विसर पडू देत नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज श्रीलंकेच्या भेटीवर असताना ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला ईस्टर श्रीलंकेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती त्यांनी यावेळी शोकसंवेदना व्यक्त केली आपला देश श्रीलंकेसोबत एकजूटपणे उभा असल्याचं मोदी यांनी यावेळी आश्वासन दिलं पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी अर्थात सेंट अँथनी या गिरजाघराला देखील भेट दिली दहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढा देणं आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला या भेटीदरम्यान आर्थिक सहकार्य आणि सागरी सुरक्षा या विषयावर देखील चर्चा झाल्याचं वृत्त आहे देशभरातून सुमारे दोन लाख मुस्लिम बांधव यावर्षी कोणत्याही सवलत तसंच अनुदानाशिवाय हज यात्रेला जातील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत खाजगी प्रवासी वाहतूकदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना ही माहिती दिली हज यात्रेसाठी यावर्षी देशाच्या विविध ठिकाणांहून सुमारे पाचशे विमानं उड्डाण करतील असंही त्यांनी सांगितलं खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी दिलेल्या सोयीचा वापर करणाऱ्या हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी हज डॉट निक डॉट इन हे संकेतस्थळ सुरू केल्याचंही नक्वी यांनी सांगितलं तंत्रज्ञानातील वेगवान बदल आणि त्या अनुषंगानं संरक्षणाची गरज या विषयावर जी वीस राष्ट्रांच्या उद्योग आणि अर्थमंत्रालयाच्या प्रतिनिधींची बैठक जपान इथं पार पडली टोकियोत झालेल्या या बैठकीत उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर एकमत व्हावं या दृष्टीनं चर्चा करण्यात आली जूनच्या उत्तरार्धात ओसाका इथं आणखी एक बैठक होणार असून त्यावेळी सहमतीचा मसुदा तयार करण्यात येईल या बैठकीला भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल उपस्थित असून ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी बैठकीविषयीची माहिती दिली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये लाभ अधिसूचना काढण्यात आली आहे या निर्णयाचा देशभरातील सुमारे चौदा कोटी पन्नास लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही या निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याच्या सूचना आहेत राजकीय वादविवाद आणि आरोप प्रत्यारोपांमधून राजकीय मूल्यांची होत असलेली घसरण हा चिंतेचा विषय असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे या मूल्यांना शिष्ट सभ्य आणि सुदृढ स्वरुपात बदलण्याचं आवाहनही त्यांनी केलं हैदराबाद इथं कार्यक्रमात ते बोलत होते संसदेत सातत्यानं होणाऱ्या गोंधळाबद्दलही यावेळी नायडू यांनी चिंता व्यक्त केली संसदेसारख्या महत्वाच्या संवैधानिक व्यासपीठावरचं अशा प्रकारचं वर्तन म्हणजेच राजकीय मूल्यांची घसरण असल्याचं नायडू म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता तसंच मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता भारतीय संविधानाची मूल्य समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेच्या न करण्यावर विचार होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सोलापूरचे विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉक्टर हेमंत तिरपुडे यांनी नागपूर इथं आयोजित भारतीय संविधान साहित्य संमेलनात संविधान संस्कृती रुजविण्यात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका या विषयावर आयोजित परिसंवादात बोलताना स्पष्ट केलं या परिसंवादात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी संविधान संस्कृती रुजवण्यात सनदी अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असल्याचे विचार मांडले या परिसंवादात गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनिल प्रथम आणि पुणे येथील आयकर विभागाचे सहायुक्त अजय ढोके यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले संविधान फाउंडेशन नागपूरच्या वतीनं या द्विसीय भारतीय संविधान साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज या संमेलनाचा समारोप होत असून दोन दिवस चाललेल्या या संमेलनात संविधानातील मूल्य या विषयाच्या अनुषंगानं विविध विषयांवर परिसंवाद आयोजण्यात आले होते तर काल सायंकाळी ई मो नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान काव्य संध्या आयोजिण्यात आली होती या संविधान साहित्य संमेलनाचे आयोजक ई झेड खोब्रागडे यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितलं हे देशाचं संविधान आहे आपण प्रियांबल वाचतो तेव्हा आम्ही भारताचे लोक आम्ही हे संविधान स्वतः प्रत अर्पण केलं असं आपण म्हणतो आणि मग आम्हाला ते माहित असलं पाहिजे पण आपण हा जागृतीचा विस्तविजू देऊ नये हे संविधानाचं प्रबोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे राज्य सरकारनं मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर बोलत होते पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मराठवाड्यात ग्रीड तयार केलं जात आहे या माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळे एका धरणातून वाहून जाणारं पाणी कोरड्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाड्याचा पाणी प्रश्न दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं नागपुरात आयोजित राज्यस्तरीय विधिविषयक परिषदेचा समारोप आज सायंकाळी होत आहे या द्विदिवसीय परिषदेत संस्थात्मक कायदेशीर साक्षरता आवश्यक असल्याविषयी विचारमंथन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर यांच्या हस्ते झालं तर आज होत असलेल्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या परिषदेत सहभागी विकास अधिकाऱ्यांना विविध अधिनियम आणि नियमांबद्दल माहिती देण्यासह क्षमतावृद्धी कायदेविषयक ज्ञान देण्यासाठी व्याख्यान संवादात्मक सत्र दृकश्राव्य माध्यमातून माहितीचं सादरीकरण याशिवाय मुद्रित साहित्यातून अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली वर्धा जिल्ह्यातील तळेगाव इथं विषयुक्त चारा खाल्ल्यानं तब्बल पंधरा गायींचा मृत्यू झाला तर काही गायींवर उपचार सुरू आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत कमी खर्चात करता येत असून हा प्रयोग जल पुनर्भरणासाठी उपयुक्त आहे विविध उद्योगांनीही जल पुनर्भरणाच्या या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज अमरावतीत केलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा पालकमंत्री पोटे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सामान्य नागरिकांचे चोरी गेलेले आभूषण पैसे मोटारसायकली किंवा मोबाईल फोन तसंच अन्य बहुमूल्य वस्तू पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सन्मानपूर्वक सोहळ्यात परत करतात असा स्वप्नवत वाटणारा आणि बदल दर्शवणारा सोहळा चंद्रपूरकरांनी आज अनुभवला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सोहळ्यात त्र्याहत्तर लक्ष रुपयांच्या वस्तू नागरिकांना सुपूर्त करण्यात आल्या राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यात अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन योजना राबविण्यात आली या योजनेतून चंद्रपूर बल्लारपूर मूल पोंभुर्णा या तालुक्यातील चारशे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचं सा वितरित करण्यात आलं या सर्व तालुक्यात दोन टप्प्यात सायकलींचं सा वितरण करण्यात आलं या तीन सायकल वितरण सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांची प्रमुख उपस्थिती होती आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना ओव्हल मैदानावर खेळला जातो भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं चांगली कामगिरी करत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला रोहित शर्मानं सत्तावन्न धावा कलिया त्यात शिखर धवननं एकशे सतरा धावांचं बहुमूल्य योगदान दिलं हार्दिक पंड्याच्या अठ्ठेचाळीस धावा देखील यात महत्वाच्या ठरल्या ऑस्ट्रेलियातर्फे कमिन स्टार्क आणि कॉटर नाईल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला दरम्यान शेवटचं वृत्त हाती आलं भारताच्या एकोणपन्नासाव्या षटकात तीन गडी बाद तीनशे अडतीस धावा झाल्या आहेत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज चौथा सा मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा सामना स्प्विच्या राफल नादालसोबत होणार आहे तत्पूर्वी उपांत्य सामना डॉमिनिकनं सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा तर नदालनं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव केला कालपासून राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे नागपूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या आज नागपुरातही चार वाजल्यापासून जोराच्या वाऱ्यासह काळ्या ढगांनी गर्दी केल्याचं चित्र आहे मराठवाड्यात जालना बीड उस्मानाबादसह काही ठिकाणी आज पहाटे थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्त आहे सातारा कोल्हापूर सोलापूर नाशिक अकोला आणि सांगली जिल्ह्यातही वादळी वारं आणि मेघगर्जनेसह पाऊस झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे अकरा आणि बारा जून रोजी मासेमाऱ्यांनी दक्षता घेण्याचा तसंच समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट द रेट एआयआर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार